कारण आपल्या पक्षाचं धोरणच आहे की पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा. आज पदयात्रेने सरकारला काही गोष्टी शांततेमध्ये आपण सांगायच्या आहेत. और रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य भरता नाही येत. जी या सगळ्या अपघातामध्ये खड्ड्यांमुळे जी गेली, त्यांचं काय? पदयात्रा हा साधारणपणे तसा सभ्य मार्ग असतो, कारण आपल्या पक्षाचं धोरणच आहे की पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा. आज पदयात्रेने सरकारला काही गोष्टी शांततेमध्ये आपण सांगायच्या आहेत. बस करा तर घोषणा तुमच्या. मी इथे काही लंब चौडं भाषण देण्यासाठी आलेलो नाही. मी ज्या ज्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी, कोकणी बांधवांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतला, त्या सर्वांचे मी आभार मानण्यासाठी म्हणून मी इथे आलोय. मध्यंतरी माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर मी चाललो असतो. पण आमचा अमित, पक्षाचे सगळे नेते आमच्या इथे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, वसंत बोरे, बाकी सगळे कोणकोण, राजू पाटील चालला ना. हाताला काय लागलं का? बरं बरं. हे सर्व मंडळी, तुम्ही सर्वजण या रस्त्यांवर चालले, काय चाळण झाली रस्त्याची. मला या गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. मी मागच्या वेळेला पण म्हटलं होतं की माझ्या कोकणी बांधवांना, भगिनींना, गेले अनेक वर्ष हे सगळे खड्डे सहन करावे लागतायत, याचा तुम्हाला राग कसा येत नाही? आणि राग न येता तुम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करत राहता, तीच तीच माणसं तुम्ही निवडून देता, आणि ते तुमच्या आयुष्याचा खेळ करून ठेवतात. या रस्त्यावरती खड्ड्यांमुळे किती अपघात झाले, किती माणसं गेली असतील. और रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य भरता नाही येत. जी या सगळ्या अपघातामध्ये खड्ड्यांमुळे जी गेली, त्यांचं काय? साधारणपणे गेल्या 15-17 वर्षामध्ये मुंबई गोवा रस्त्यावरती 2500 माणसं गेली आहेत. 2500 गाड्यांची किती विल्हेवाट लागली असेल काय माहित नाही. मला आता बाळा, मी आता इकडनं येत होतो इथे, तुमचे काय ते जोशीवडेवाले आहे ना, म्हणजे कोणत्या सरकारचा मूर्खपणा आहे मला माहिती नाही, पण त्याच्या हायवे वरती पेवर ब्लॉक्स टाकलेत. म्हणजे किती पैसे खायचे याला काही मर्यादा? जगभर कोणत्याही कुठेही जर समजा तुम्ही गेला, जगभर सगळ्या ठिकाणी तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते मिळतात, पेवर ब्लॉक हे फुटपाथवर लावायचे असतात. सारखी कंत्राटं काढायची, नवीन टेंडर्स काढायची, त्याच्यामध्ये नवीन टक्के घ्यायचे, आणि तुम्हाला दिवसभर या सगळ्या खड्ड्यांमधनं घेऊन जायचं.